guys, what's up? Me Manjiri and welcome back to another vlog of Ready Steady Go 3-2-1. Yes, finally the wait is over. मी घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी द मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ, तो म्हणजे माझ्या बाल्कनीचं ट्रान्सफॉर्मेशन मेकओवर. मी हे स्पेशली रिक्रिएट केलेलं आहे खास तुमच्यासाठी, कारण की हे ट्रान्सफॉर्मेशन करून मला 1 ते 1.5 वर्ष झालं आहे आणि तो आता मी परत रिक्रिएट करत आहे. तर ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे, ती मला तुम्हाला थोडक्यात सांगायला आवडेल. मी हे सगळं कोविड डेजमध्ये केलेलं, जेव्हा आपण कुठेच बाहेर जाऊ नाही शकत, त्यावेळेला सतत कोविडचे न्यूज आणि माझं वर्ष तर ह्यातच गेलं की कोविड आहे की नाही. एक मोमेंटला मला असं वाटायचं येस करोना इज देअर, नेक्स्ट मोमेंटला मला कोणीतरी सांगायचं काही वेगळं आणि परत माझं माइंड डायव्हर्ट व्हायचं सतत त्या न्यूज. तर कोविडला बाजूला ठेवून आपण काय करू शकतो, आपला वेळ आपण कसं एंगेज ठेवू शकतो, याकडे नेहमी माझा प्रयत्न असायचा. आणि मी अशा बऱ्याच गोष्टी कोविडमध्ये केलेल्या, खूप काही एक्सप्लोअर केलेलं घरी बसून, ते मी तुम्हाला हळूहळू एक एक गोष्टी दाखवीनच. तर झालं असं, इनिशियल डेज तर सगळंच बंद होतं आणि आपण सगळेच गाईडलाईन्स फॉलो करून घरी बसलेलो आणि काहीच करता येत नव्हतं. पण स्लोली स्लोली सगळं ओपन व्हायला लागलं आणि ॲमेझॉनही ओपन झालं, कारण की मी हे जे तुम्हाला आज दाखवणार आहे ते सगळं मी ॲमेझॉनवरून बाय केलेलं आहे. आणि जस्ट ॲमेझॉन ओपन झालेलं आणि दिवाळी स्टार्ट होणार होती, तर आपण काय करू शकतो. दिवाळीमध्ये सगळ्यांनाच आपलं घर डेकोरेट करायला, काही वेगळं करायला आवडतं. तर त्यावेळेला मी माझा टाईम इन्व्हेस्ट केला, काही सर्टन गोष्टी मी व्हिज्युलाइज केल्या की नाही मला असंच करायचं आहे. आणि मला काही डिस्ट्रॅक्शन, तोडफोड नको होती. आपण बजेट फ्रेंडली कशा गोष्टी करू शकतो हाच माझा प्रयत्न होता, आणि इझी वेमध्ये. तर मी खूप माझा टाईम इन्व्हेस्ट केला आणि खूप गोष्टी व्हिज्युलाइज केल्या, त्या ॲमेझॉनवर सर्च केल्या आणि तशा तशा गोष्टी मला भेटत गेल्या. आणि त्याचबरोबर मी ते बाल्कनी मेकओवर आणि असे बरेचसे किचन आहे, बाथरूम आहे, असं बरंचसं मी मेकओवर माझ्या घराला दिलेलं. आणि ज्यावेळेला मी ते केलं त्यावेळेला मला माहिती नव्हतं की मी पुढे जाऊन यूट्यूब चॅनल स्टार्ट करीन, असं माझ्या काहीच माइंडमध्ये नव्हतं. त्यामुळे मी ते असं प्रॉपरली शूटही केलं नाही की करताना, मी जस्ट एक फायनल मेकओवर जे माझे सोशल अकाउंट्स आहे त्यावर पोस्ट केलेले आणि ते खूप जणांना आवडलेले. आणि जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं आणि जेव्हा मी फीडबॅक विचारला की तुम्हाला कसले व्हिडिओज, कसे व्हिडिओज बघायला आवडतील, त्यावेळेला सगळ्यांचं फर्स्ट आन्सर हेच होतं की तुझं होम डेकोर जे मेकओवर केलं आहे ते तू आम्हाला दाखव. तर येस, माझ्याकडे थोडे थोडे ग्लिम्स आहेत मी कसं केलं आहे, तेच मी एडिट करून एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तो रिक्रिएट यासाठी करत आहे कारण की पावसामध्ये मी काही गोष्टी परत ठेवून दिलेल्या आणि आता पाऊस गेला, तशाच मी परत त्या ॲज इट इज केलेलं आहे. आणि काही गोष्टी आहेत त्या मी अजिबात काढल्या नाहीत, कारण की त्याला काहीच झालं नाही आहे. तुम्ही आता तुम्हाला बघायला मिळेल ते ॲज इट इज न्यूच्या न्यू वाटत आहे. तर मी तुम्हाला लवकरच दाखवते की मी कसं केलं आणि त्यानंतर आपण बोलू. कोविडमध्ये मी बरेचसे प्लांट्स लावलेत, त्याचबरोबर हे शेंगदाण्याचं झाड आहे, हे वाढलं आहे, तर ही सगळी वाढलेली झाडं मी काढून आता खाली लावणार आहेत. हे मोसम
छान वाटत आहे. आणि ही वॉल कंप्लीट अजून झालेली नाही आहे, आपण त्याला लाईट्सही लावणार आहोत. आणि ह्या फ्लोरिंगलाही आपण नंतर ग्रास कार्पेट ब्युटिफुल हँडक्राफ्टेड बांबू केन लॅम्प्स घेतलेले. हे पण लावल्यावर ह्याचा लुक एक वेगळंच येतं आणि वुडन ब्लाइंड्सवर हे लॅम्प खूपच उठून दिसतात. हेही मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले आणि मला हे खूप छान वाटले, खूपच ब्युटिफुल वाटतात लावल्यावर. सो आता मी ह्यालाही हँग करत आहे आणि ह्यालाही वर्ष होऊन गेलं, ह्याला काहीच झालेलं नाही आहे, ॲज इट इज तसेच्या तसेच आहेत आणि हे सगळं वॉशेबल आहे. फायनली आपण त्यानंतर ग्रास कार्पेट घालणार आहोत फ्लोरिंगवर. ग्रास कार्पेट आणि वुडन ब्लाइंड्स
सांगितलं मी हे सगळे प्रोडक्ट्स ॲमेझॉनवरून बाय केलेले आहेत, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्राईस व्हेरी करतं, जेव्हा मी बाय केलं तेव्हा सेल चालू होता म्हणून मला काही गोष्टी खूप चीप पडल्या, आणि तुम्ही आता बघाल तर मे बी कमीही असेल किंवा मे बी जास्तही असेल, तर तुम्ही लिंकवर व्हिजिट करून अजून असे सिमिलर आयटम्स चेक करू शकतात. आणि हे आयटम्स तुम्हाला लोकल मार्केट किंवा मस्जिद क्रॉफर्ड मार्केटलाही मिळतील, तिथेही तुम्हाला थोडं कमी प्राइसेसमध्ये हे अवेलेबल असतील. पण मला असं वाटतं तिथे जाऊन शोधणार आणि एवढं ट्रॅव्हल करणार तर एकूण एक तोच कॉस्ट होतो. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं तर तुम्ही ते रिटर्नही करू शकतात, 7 days रिटर्नेबल असतं. तर तुम्ही कुठलीही गोष्ट मागवाल तर रिटर्नेबल आहे की नाही हे चेक करा, त्याचे रिव्ह्यूज चेक करूनच तुम्ही ते ऑर्डर करा. आणि येस, मी असे अजूनही माझे होम डेकॉरचे व्हिडिओज आहेत, किचन आहे, बाथरूम आहे, ऑफिस सेटअप आहे, ते मी घेऊन यायचा लवकरच प्रयत्न करीन तुमच्यापर्यंत पोचवायला. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं, मला माहिती नव्हतं की मी उद्या जाऊन यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार आहे, तर मी किचनचं बॅकग्राऊंड जस्ट असंच मला आवड आहे म्हणून केलेलं. आणि आज जेव्हा मी रेसिपीज करते तेव्हा ते बॅकग्राऊंड मला खूप आवडतं तिथे रेसिपीज करायला. आणि असंच एक लाईव्ह कॉन्टेस्टमध्ये मी पार्टिसिपेट करणार होती, त्यावेळेला मी माझे यूट्यूबचे व्हिडिओज त्यांना पाठवलेले आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन शूट करायचं होतं. पण जेव्हा मी त्यांना माझे व्हिडिओज पाठवले रेसिपीजचे तेव्हा त्यांना ते बॅकग्राऊंड एवढा आवडलं की ते म्हणाले की नाही, आपण तुमच्याच घरी शूट करूया जस्ट फॉर बॅकग्राऊंड. आणि खूप छान वाटलेलं. सो येस, असंच काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन. सो जे आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मला कमेंट करून कळवा तुम्हाला काही डाऊट्स असतील, काय आवडलं, किंवा अजूनही आपण कसं काही आयडियाज असतील तुमच्याकडे तर ते माझ्यापर्यंत पोचवा. तर भेटते मी तुम्हाला असंच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन, ड्रीम, बिलीव, ट्राय अँड होप. स्वप्न पाहत राहते, नक्की साकार होतात. थँक्यू.